या विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत। सुधीर भाऊ, आज हे मुका आंदोलन पार पडलेलं आहे, या संपूर्ण आजच्या घटनेकडे तुम्ही कसं पाहत? मला असं वाटतं की मराठा आरक्षणासाठी सरकार म्हणून सरकारची बाजू मांडण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये वकिलांची फौज उभी केली पाहिजे, कायदेशीर मार्ग काय याचा अभ्यास केला पाहिजे, त्यासाठी आवश्यकता असेल तर मंत्रिमंडळाच्या दर आठवड्याच्या बैठकीमध्ये जसं आपण पीक पाणी आणि हवामानावर कृषी क्षेत्राच्या संदर्भात पहिला आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिला आढावा या विषयाचा घेतो, तसाच कृषी नंतर मराठा आरक्षण व ओबीसीच्या संदर्भातलं राजकीय आरक्षण याच्यावर आढावा घेऊन काही मंत्र्यांना विशेष करून याची जबाबदारी दिली पाहिजे आणि हे आरक्षण टिकवण्यासाठी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी जीवाची बाजी लावून असणारी शक्ती लावून हे आरक्षण आपल्याला पुन्हा प्राप्त व्हावं या दृष्टीने काम केलं पाहिजे। आता ही जी उद्या बैठक होणार आहे अशी माहिती मिळते, या बैठकीमध्ये काय होणं अपेक्षित आहे असं आपल्याला वाटतं? नाही, बैठकीमध्ये याचे जे काही डायमेन्शन आहे, याचे कंगोरे आहे, याची बाजू आहे, हे राजकारण न करता या संदर्भामध्ये आपली चूक राज्य सरकारने मान्य केली पाहिजे की आम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू होती तेव्हा आम्ही उदासीन राहिलो, दुर्लक्ष केलं, आम्ही फक्त आणि फक्त राजकारण करत राहिलो, ही चूक मान्य करून आणि शेवटी काँग्रेस राष्ट्रवादी अनंत अनंत चुका करतच असते आणि त्या चुका केल्यानंतर माफी मागणे हा यांचा एकमेव राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेसचा धंदाच आहे। आपल्यालाही माहित आहे की आणीबाणी राहुल गांधीजी म्हणतात चूक झाली, मग शिखांत हत्याचा प्रसंग आमची चूक झाली, असं पृथ्वीराज चव्हाण सोबत काँग्रेस सोबत आम्ही गेलो असं सांगत 2014 विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सांगितलं ही आमची चूक झाली, आता शिवसेनेसोबत आम्ही त्यांचा विचाराचं अपहरण केलं काही वर्षांनी म्हणतील ती आमची चूक झाली, तर हे कसं आहे राष्ट्रवादी ही चूकवादी पार्टी झाली आहे, चुका करायच्या पुन्हा म्हणायचं की आमची चूक झाली चुका करायच्या, आणि म्हणून मला असं वाटतं की उद्याच्या बैठकीमध्ये या दृष्टीने विचार केला पाहिजे।